यस, गुड मॉर्निंग ऑल। नमस्कार, माय नेम इज गुमरे चंद्रसेन एंड आई एम टीच यू 12th इकोनॉमिक्स पार्ट 1 मींस चैप्टर नंबर 5। वी जस्ट स्टार्टेड फॉर्म्स ऑफ मार्केट, दैट इज द नेम ऑफ टॉपिक। एंड जस्ट इन लास्ट लेक्चर वी टेक जस्ट short intro about market means what. Can I give the few examples for your understanding? What is original market in India and ancient to today, means village market to now mall markets? There is a big journey of markets, right? When that journey arises, what is the change? In yesterday lecture, in short, we are trying to understand. कालच्या लेक्चर मध्ये आपण समजून घ्यायचा प्रयत्न केला की मार्केट पहिला कशा होत्या आणि त्या कशा डेव्हलप होत गेल्या. ऑलरेडी आय गिव द रेफरन्स ऑफ चॅप्टर सेकंड, दॅट इज अ कन्झ्युमर, दॅट इज अ बिहेवियर, अँड बिहेवियर हॅव सेपरेटेड इन टू द consumers behavior, that is comes to in demand side, and suppliers behavior come to the supplier side, right? Why that importance? Because that behave impact on also market structure and also elasticity. We learn in world there is only two categories of goods. जगामध्ये फक्त दोनच गुड्सच्या मेन कॅटेगरी आहेत, एक आहे एसेन्शियल आणि दुसरी आहे इलास्टिक, राईट? Out of that, there is a very less categories. याच्याशिवाय खूप कमी कॅटेगरी आहेत की जिथे गुड्स घेतल्या जातात किंवा दे आर द कम्स टू गुड्स इन मार्केट. अदरवाइज देर इज नो एनी गुड्स इन मार्केट आउट ऑफ दॅट टू कॅटेगरीज. अँड दॅट कॅटेगरी इम्पॅक्ट ऑन होल एंटायर स्ट्रक्चर ऑफ मार्केट, राईट? ही कॅटेगरीज इम्पॅक्ट करते कशाला, तर मार्केट स्ट्रक्चरला, राईट? सो वी आर इन यस्टरडे लेक्चर वी ऑलरेडी लर्न दॅट हाऊ इज इम्पॅक्ट, राईट? अँड आय थिंक यू आर ऑन माय शेअर स्क्रीन, राईट? सो यस्टरडे वी ऑलरेडी लर्न दॅट इज द generally market means what and how is that impact, that specific place where buyers and sellers of commodity meet and exchange their goods, right? But in economics I already told you there is no require any specific place, there is a dealing is important. Economics madhe place la jaast value nahi hai, tyachatlya deal la value jaast hai. Contact directly or indirectly, asa contact hona manje the market, right? That all learn in yesterday lecture. Now we see the actual definition of market. Augustine Cournot definition is given on your screen. Economists understand the term market, not any particular marketplace in which things are bought and sold, but the whole of the any region in which buyers and sellers are in such a close contact with one another that the prices of the same goods tends to equality easily and quickly. The definition Augustine Cournot very simply explained that a market is what? A market is that the not only particular place. That is first thing already we learn in introductory topic. Second one thing, there is a buyers and sellers required for that market.
त्या मार्केटसाठी बायर्स आणि सेलर जरुरी आहेत, त्याच्याशिवाय ती मार्केटच फुलफिल होणार नाही. मीन्स देअर कम्स टू टू बिहेवियर्स, ट्राय टू अंडरस्टँड हिअर. बायर वॉन्ट टू बाय इन लेस प्राइसेस मोर गुड्स अँड सेलर वॉन्ट टू सेल इन मोर प्राइसेस लेस गुड्स. टू बिहेव कम्स टुगेदर. वन मोर इम्पॉर्टन्स टू देअर, देअर सेलर्स आर इन सच अ क्लोज कॉन्टॅक्ट विथ वन अनादर. येस, देर इज नॉट इम्पॉर्टन्स टू द स्पेसिफिक प्लेस, बट दे आर द कनेक्ट डायरेक्टली और इनडायरेक्टली विथ वन विथ अनादर. दॅट प्राइसेस ऑफ द सेम गुड्स टेंड्स टू बी इझिली क्विकली. आणि त्या प्राइसेस कशा पाहिजे तिथल्या? इट इज इझिली म्हणजे त्याचा अर्थ स्वस्त नाही. आपण पाहिलंय ना मनी टॉपिक मध्ये लास्ट इयरला, मनी कॅन बी मेजर द प्राइसेस ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस. सो व्हॉट इज दॅट? दॅट इट्स मे बी इक्वालिटी इझिली. क्लिअर? सो टेंड्स टू बी इक्वली इझिली अँड क्विकली. त्या गुड्स सहजासहजी त्याची प्राइस ही समजली पाहिजे आणि त्याच्यावरनं सेलरला आणि बायरला पण डिसिजन घेता आलं पाहिजे. रिझन इज व्हॉट? बोथ आर द लिव्हिंग इन दॅट मार्केट. देअर आर द बिहेवियर ऑफ दॅट सेलर्स बिहेवियर कम्स टुगेदर इन दॅट मार्केट अँड द डील विथ द गुड्स वेअर द प्राइसेस ऑफ सेम गुड्स टेंड्स टू बी इक्वलिटी इझिली अँड क्विकली. जिथे डील खूप सहज होतात. आय नो दॅट देअर सम टाइम यू डू द लॉंग टाइम बार्गेनिंग. बऱ्याच वेळा आपण सवयीने बार्गेनिंग करत बसतो, राईट? आणि येस, इट इज वन ऑफ द बिहेवियर. बार्गेनिंग करणे एक बायरच्या आपण हॅबिट बनूया की तो करत असतो, त्याला वाटतं की गुड्स स्वस्तामध्ये मिळायला पाहिजे, राईट? सो दॅट पर्सन व्हॉट इज डुईंग? दॅट पर्सन डू द बार्गेनिंग ऑफ दॅट कमोडिटी. And when they are the doing bargaining, yes, there is getting some time. But finally that equality easily and quickly. They asa hot asla tari to the dealing has halas paijat. Kiwa asha pesla goods ani services a dealings hota. Right. Te hona manjas kaay? This is the market. Asa Augustine Cournot la manayse. Mang thodkyat. काय सांगते आपल्याला मार्केट बद्दल? येस, व्हॉट इज युअर लॉजिक फ्रॉम अबाउट डेफिनेशन? व्हॉट यू लर्न, व्हॉट यू से दॅट विच कॅन, व्हॉट यू से दॅट दॅट इज द मार्केट. येस प्लीज, व्हॉट कॅन यू से नाव? मग काय म्हणता येईल, कशाला मार्केट म्हणता येईल? मग आता थोडक्यात from above definition you can say very easily facilitates transactions were very good. Not fixed place, yes, market madhe place fix asnar nahi. Jitha dealing la value pahije asto, place la value nahi. Deal between buyer and sellers. Azun hola. Yes, buyers in sellers are important for the market price is important. Yes, there are buyer and seller and market price is also important. Close contact of sellers and buyer, yes. There is not any required in place, but they connect with the one proper place. म्हणजे कोणत्या तरी place ला ते, म्हणजे कुठेतरी डायरेक्ट इनडायरेक्टली कुठेतरी ते कनेक्ट झालं पाहिजे, महत्वाचं आहे, राईट? सो फ्यू फीचर्स आन्सर यू ऑलरेडी गिवन यू मी हिअर, फ्यू ऑल्सो फीचर्स आय टोल्ड यू. देअर इज बायर्स अँड सेलर्स. विदाउट बायर अँड सेलर
never complete the market, right? At the simultaneously, we can say that a product of services to be brought and sold. The goods getle jatat ani dile jatat. Dealing hote tita. One more important to so their price of product. Generally, when we go to the market, we ask the first price of product. मला सांगा आपण मार्केटला गेल्यानंतर पहिल्यांदा प्राइसेस का विचारतो? Are you understand my question? When we go to the market, we ask first prices of the product. Why? Whether be our purchase or we will be suffer losses. Yes. Ekter ti aaplya budget madhe aahe ka losses manje? No. Whether is the affordable or not. Yes. Absolutely. किती माझ्या बजेट मध्ये बसते आहे की नाही, मला जमते की नाही. येस, बजेट मध्ये असेल तरच परचेस करतो. येस, ऍब्सोल्युटली राईट. की मग हे लास्ट लाईन महत्वाची आहे, इक्वालिटी इझिली आणि क्विकली. डज इट वर्थ? येस. आय नो दॅट देअर इज आर मेनी टाइम इश्यूज ऑफ क्वालिटीज, अवेलेबिलिटी ऑफ मनी अँड ऑल. Yes, absolutely right, Safa. If we can purchase or not. त्या prices वर ना आपलं decision होणार आहे की ती commodity घ्यायची की नाही. With that commodity purchase or not. Right. So yes, absolutely, whether go to the market, consumers ask first the price of product. Yes, also goods are some essential. Close contact between buyer and sellers. तो आपण सुरुवातीपासून बघतोच आहे की इथे बायर आणि सेलर मध्ये क्लोज कॉन्टॅक्ट असल्याशिवाय ती डीलिंग पूर्ण होत नाही. क्लिअर? अँड वन मोर इम्पॉर्टन्स, नॉलेज अबाउट मार्केट. व्हॉट इज नॉलेज? काय असतं तुम्हाला नॉलेज मार्केट बद्दल? What is here mentioned? Knowledge of market. Which knowledge here? Huh? Kontha knowledge chi gost to te? To understand the demand made by consumers and product the commodity by fulfill, totally wrong. Change in other factors may cause the fall in its price, totally wrong. Yes, next. Anybody want to? Ata tumhi dogane answer deyche nahi. Pudche next. Anybody want to give answer? Rushi giving, if you seller low of supply, if you are buyers low of demand. Okay, answer is wrong. Third answer is wrong again. Next. Remaining people on ventilator. Okay, so remove your ventilator, give answer and then leave. Uda on ventilator. Okay. So she don't want to know, remove his ventilator. So immediately replying, no, no remove, no, no. No removing. Okay, you continue, wear ventilators and enjoy my lecture. Yes. No, I'd say there no again answer. Mehta, otherwise I... पर एकदा नाही म्हणलं परत आन्सर नाही द्यायचं, बाकीच्याला पण वेळ द्यायचा. आय एम नॉट रीड युअर आन्सर अँड आन्सर इज टोटली फेक.
नेक्स्ट नॉलेज अंडर देयर आर द नॉलेज ऑफ बायर्स दैट सेम प्रोडक्ट इन एंटायर मार्केट. आई मेनी टाइम आई टोल्ड यू कि इकॉनॉमिक्स मध्ये मार्शल ने रॅशनॅलिटीला जास्त फोकस केलाय. एक बायर म्हणून आपल्याला माहिती पाहिजे की खेड मध्ये समजा मी जातोय तर मला व्हेजिटेबल माझ्या बजेट मधले आणि चांगले फ्रेश व्हेजिटेबल्स कुठे मिळतील. That's a knowledge, prices. The prices related. Knowledge of that. Ki yacha peksha price jaast tithe asnar na evdich asnar. Samja mango season ahe tar best way apan tin batti nakyavar jato ani tithunach purchase karto. Reason is what? Because as a buyer we know well at that प्लेस कम्स टू द गुड क्वालिटी मँगोज. एक बाहेर म्हणून मला माहिती आहे की त्याच प्लेसला खूप चांगल्या क्वालिटीचे मँगो मला मिळू शकतात. अँड ऑल्सो आय नो प्राइस अवरेज प्राइस ऑफ दॅट प्रोडक्ट व्हॉट आय बाय. मला एक बाहेर म्हणून माहिती आहे की त्या प्रोडक्टची प्राइस किती असू शकते किंवा आहे. आय नो दॅट. That is one thing. And knowledge, you don't think that only knowledge of buyer side, knowledge of supplier side also, because definition is mentioned there, buyer and seller. Seller also know what is the price of my product and also know the other product prices. एक सेलर म्हणून सेलरलाही माहित असतं की माझ्या प्रोडक्टची प्राइस काय आणि अदर प्रोडक्ट प्रोडक्ट तेच आहे आणि त्याच्या प्राइसेस काय आहेत. असं पण होऊ शकतं ना तुमच्या प्रोडक्टची प्राइस जास्त आहे म्हणून तुमच्याकडे कोणीच येत नाहीये आणि तुमच्यापेक्षा दुसऱ्याचे प्राइसेस कमी आहेत म्हणून तिकडे खूप लोक जात आहेत. म्हणजे ह्याचं नॉलेज तुम्हाला पाहिजे ना. ऍज अ सेलर यू मस्ट बी अ नॉलेज. And just I told you, knowledge means what? Knowledge of both sellers, knowledge of its product and its prices, and buyers also knowledge of. In conclusion of what? Conclusion of both buyer and seller knowledge about market prices. And one more reality, what? Single buyer, single seller, small proportion of market. So single seller not do anything, single buyer not do anything. आता मध्ये मध्ये कोरोनामुळे बरेचसे खेडचं मार्केट किंवा बरेचसे मार्केट लोकांनी ट्रेडर्सनी कलेक्टिवली बंद ठेवले. पण त्यातला एक सेलर म्हणला असता की मी नाही ठेवणार. तर एका सेलरनं मार्केटनं काही इम्पॅक्ट होत नाही किंवा एक सेल एक शॉपी ऑन राहिली म्हणून काही फरक पडत नाही आणि एक शॉपी ऑफ आहे क्लोज आहे म्हणून पण फरक पडत नाही. किंवा एक बायर आहात तुम्ही आणि तुम्ही मार्केटला गेलात आणि व्हेजिटेबल तुम्हाला तुमच्या बजेटमध्ये तुम्हाला बार्गेनिंग जमली नाही आणि तुम्ही नाराज झालात त्या सेलवर आणि तुम्ही म्हणला त्याला मी आता तुझ्या दुकानाला येणारच नाही त्याला काही फरक पडणार आहे का. तुम्ही रागाराग म्हणला त्याला मी आता तुझ्या शॉपीला येणार नाही तुझ्या हॉटेलला येणार नाही तुझ्या शॉप क्लोथ सेंटरला येणार नाही मी जा गो. वाय सेलर ऑल्सो नॉलेज दॅट वन बायर इज अ स्मॉलेस्ट प्रोपोर्शन ऑफ एंटायर मार्केट. म्हणजे एकाची डिमांड किंवा एकाच सप्लाय मार्केटला इम्पॅक्ट करत नाही याच ते नॉलेज. वन सेलर वन बायर नेवर बट ऍग्रिगेट सेलर कॅन बी इम्पॅक्ट. सगळ्या सेलरने डिसाईड केलं ना की आपण मार्केट क्लोज ठेवायची. मार्केटच क्लोज असल्यावर बाहेर कशाला येतील तिथे येणारच नाही. म्हणजे सगळ्यांचा इम्पॅक्ट झाला.
संडेला सगळे मार्केट खेड मध्ये बंद ठेवतात, म्हणजेच काय, नो द ऑल नॉलेज ऑफ मार्केट, क्लियर? सो दॅट इज द वन ऑफ द फीचर ऑफ मार्केट वेअर ऑगस्टिन कोरनोट एक्सप्लेन इन डेफिनेशन ऑन द डेफिनेशन वी आर ट्राइंग टू अंडरस्टँड दॅट लिटल बिट फीचर्स. Right. Now we going on next topic. That name of topic is classification of market. The topic is also very easy. First, but understand tree diagram. That markets are generally divided. Yes, we also go in deep. Then you also better. Market under classification, there is a market. Yes, ancient market is important also place, today's market is also important place, right? So in economics there is place is not required, but place is also important for the deal. Where are you dealing the commodity? Where are you dealing the commodity? That is the place. Time means, I already told you, some goods are come to the only specific duration. आता मँगो सीजन, मँगो सीजनलाच ऍक्टिव्ह होणार ना मँगो मार्केट. सॉरी, काय समजतंय तुम्हाला बोलतोय मी, ते म्हणजे ते टाइम काय आहे त्याचा, स्पेसिफिक टाइम आहे. ती झाली 1 year, पण काही गुड्स अशा असतात की त्या खूप शॉर्ट टर्म साठी अवेलेबल असतात, आणि काही गुड्स आहेत अशा की ज्याच्यात कॉम्पिटिशन बेस मार्केट असते. व्हेन यू गो इन डीप देन यू ऑल्सो अंडरस्टँड बेटर. जेव्हा आपण हे टॉपिक जरा डीप मध्ये बघू त्यावेळेस अजून ते चांगले समजतील. प्लेस म्हणलं की मार्केट, लोकल मार्केट्स which sellers and customers buy product in region or area. Clear? ki samjha kheed madli market manlat apan tela local market manuya. National market, that country which is national market is governed by regulations of its own country. Ata Mumbai he Maharashtra cha capital hai, and also it is capital of India about finance asu mhantle hote tela, arthik rajdhani. I am right? तर मुंबईमध्ये वर्ल्ड क्लास लेवलच्या गुड्स भेटतात, तर मुंबईला नॅशनल मार्केट आपण म्हणू शकतो. येस, आणि मुंबईला इंटरनॅशनल मार्केट सुद्धा म्हणता येईल. का तर तिथं दुसऱ्या देशातल्या गुड्स पुन्हा सहज तुम्हाला भेटतात. म्हणजे महाराष्ट्रातलं किंवा इंडियातलं एक असं हे प्लेस आहे मुंबई की ते नॅशनल मार्केटही आहे आणि इंटरनॅशनल मार्केट सुद्धा आहे. हा, पुण्याला इंटरनॅशनल मार्केट तुम्हाला नाही म्हणता येणार. पुणे इज ओनली नॅशनल मार्केट, कोल्हापूर लोकल मार्केट, रत्नागिरी लोकल. क्लिअर? थोडस लोकल पेक्षा थोडस क्लोज टू नॅशनल असं म्हणता येईल मध्ये. क्लिअर? नंतर आहे टाइम बेस. सम कमोडिटीज आर अवेलेबल फॉर शॉर्ट पिरियड. इट इज पिरियड विच इज सप्लाय फिक्स अँड प्राइसेस दिट आर डिटरमाइंड बाय द टाइम पिरियड फॉर अ फ्यू डेज ऑर फ्यू वीक्स, ज्याला आपण म्हणतो व्हेरी शॉर्ट पिरियड. काही मार्केट म्हणजे त्या टाइम पिरियड मध्ये लक्षात घ्या की त्याचा टाइम खूप कमी असतो, म्हणजे त्या कमोडिटीचा. आता व्हेजिटेबल साधी कोथिंबीर आहे बघा, तर त्याची मार्केट खूप शॉर्ट पिरियड आहे ना. टोमॅटो आहे, 15 दिवसाचंच मार्केट आहे ना त्या टोमॅटोच काढल्यानंतर. नाही, टोमॅटो येत राहतात रे, पण मी काय म्हणलं, पण ऍग्रिकल्चरल कमोडिटीचं मार्केट कसं आहे, व्हेरी शॉर्ट, 1 week. क्लिअर? नंतर कोथिंबीर लावली की परत 15-20 दिवसामध्ये नवीन कोथिंबीर येऊ शकते. शॉर्ट पिरियड, दॅट पिरियड ऑफ दॅट काय, तर तो एका इयर पेक्षा कमी असतो. काही एका म्हणजे दॅट पिरियड फॉर द कम्स टू अप टू 1 year. मग फूड ग्रेन असतील, बरोबर आहे का नाही? That period is of food grains.
एक वर्षामध्ये ते येतात, प्रोडक्शन होऊ शकतो त्याचं, म्हणून त्याला शॉर्ट पिरियड म्हटलंय. वाईस वर्सा सम मार्केट्स कशा असतात, दॅट इज अ लॉंग पिरियड मार्केट, राईट, वेअर दॅट पिरियड टाइम विच इज फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन थोडासा डिपेंड असतो. क्लिअर? वेअर द टायमिंग ऑर व्हॉट वी से दॅट that period is depend on availability of factors of production. kadi building bandaychi hai mala tar sadharan tela 2 3 varsha lagtat na samna construct karaychi hai bangla bandaycha tar mi tya bangla madhe bare change karu shakto because I have well control on factors of production ani mi supply tasa karu shakto mhanje te vadhu shakto site हे जर बिल्डर असेल तर तो पण त्यात चेंज करू शकतो. आणि व्हेरी लॉंग दॅट ऑल फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन वी कॅन बी चेंज इन अ लॉंग पिरियड. इट इज फॉर अ फ्यू इयर्स, जनरली अप टू 5 इयर्स. हे जे मार्केट आहे त्याला आपण काय म्हणूया, की खूप लॉंग टर्म मध्ये आपल्याला चेंज करता येतात. सो दॅट इज कॉल्ड very long period market. clear? आणि कॉम्पिटिशन बेस्ड मार्केट आहेत, परफेक्ट कॉम्पिटिशन, जिथं बघायचे आपल्याला ह्या कॉम्पिटिशन बघा. हा फक्त ट्री डायग्राम तुमच्या समोर आहे, ही आपल्याला सगळं डिटेल मध्ये बघायचंय की परफेक्ट कॉम्पिटिशन म्हणजे आयडियल मार्केट ज्याला आपण म्हणतो, की जिथे फसवाफसवी नाही, जिथे नको ते चार्जेस नाही आहेत, म्हणून त्याला म्हणले परफेक्ट. आणि इनपरफेक्ट म्हणजे आपल्या लँग्वेज मध्ये आपण त्याला डॅमरिट मार्केट म्हणूया, डॅमरिस लोकांची मार्केट, जिथं खूप सारं काही काही केलं जातं, जिथं ब्रँडच्या नावाखाली बराच बाजार चालतो मोठा. म्हणून तुम्हाला त्याला परफेक्ट का म्हणायचं, त्याला इम्परफेक्ट का? इम्परफेक्ट म्हणून तर आहे ना, ते फसवत फसवेगुरी खूप जास्त असते तिथे, म्हणजे ब्रँडच्या नावाखाली सेल केला जातो म्हणून त्याला इम्परफेक्ट म्हटलंय. आणि ती मार्केट सुद्धा डिव्हाइड कशामध्ये आहे, मोनोपॉलीमध्ये, ऑलिगोपॉलीमध्ये आणि मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन. सो दिस इज द स्ट्रक्चर ऑफ और क्लासिफिकेशन. तुमच्या नोटबुक मध्ये पण सुद्धा टेक्स्ट मध्ये आय थिंक आहे तिथं ती व्यवस्थित. चोर बाजार नाही, नाही, नो, नॉट चोर बाजार, यू नॉट अंडरस्टँडिंग. नाही, चोर बाजार नाही, सांगेन मी ज्यावेळेस आपला टॉपिक येईल ना त्यावेळेस तुम्हाला समजेन. So now we see one by one market, local market, just I told you that short market is very short period, that periods of which is are fixed and prices is determined by the demand. And here time period kiti hai, few days kiwa few weeks. Kothimbir ali market la tar te kai divsat tyachi prices jump kar lagas vadte. समजा कोथिंबीरीची गडी अगदी 35 रुपीज ला पर्यंत जाते, 40 ला पण होते कधी कधी. किंवा टोमॅटो अगदी 40-50 रुपये केजी पर्यंत जाते, ते लगेच त्याचा सप्लाय वाढवतायत का नाही वाढवतायत? फ्यू डेजची मार्केट असते ते. एकाच आठवड्यात बघा, भाज्या खूप स्वस्त होतात आणि दुसऱ्या आठवड्यात लगेच महागतात पण. क्लिअर? आणि ही लोकल मार्केट म्हणतो की दॅट मार्केट सेलर्स अँड कस्टमर्स बाय द प्रोडक्ट दॅट रिजन एरिया विच इज इट्स आर प्रोड्युस्ड. मग ते खेळचे सेलर असतील. नॅशनल मार्केट मध्ये काय, दॅट मार्केट इज गिव्हन टू द कंट्री, इच नॅशनल मार्केट इज गव्हर्न बाय रेग्युलेशन इट्स ओन कंट्री. मुंबई हे त्याचं बेस्ट एक्झाम्पल आहे. मुंबईमध्ये दोन्ही पण आहे. क्लिअर? मुंबई दॅट मार्केट इज वेअर नॅशनल मार्केट अँड ऑल्सो इंटरनॅशनल मार्केट. पुण्याला नॅशनल मार्केट नक्कीच म्हणताय, इंटरनॅशनल मार्केट आहे पण ते थोडस एज्युकेशनसाठी फक्त. इंटरनॅशनल मार्केट इंडियामधले एक्झाम्पल, मुंबई येईल, दिल्ली येईल, कलकत्ता येईल, बेंगलोर येईल. वेअर कम्स टू फॉरेन गुड्स, दुसऱ्या देशातलं एक्झाम्पल म्हणलं तर दुबई येईल, वॉशिंग्टन येईल, जपानचं टोकियो येईल, चायनाचं शांघाय येईल,
देयर आर द कनेक्ट लॉस एंजलियस. प्रत्येक कंट्री मध्ये आहे. ओमान कत्ताची राजधानी जी आहे. सो येस ऍब्सोल्युटली राईट दॅट ऑल आर द इंटरनॅशनल मार्केट्स राईट. सो दिस इज द प्लेस इज व्हेरी इम्पॉर्टंट. प्लेस काय इम्पॉर्टंट आहे? त्या प्लेस वर ना तुमचा बायर ठरणार आहे. लक्षात येते का तुमचा? लोकल मार्केटला खेड आणि खेड मध्येच लोक असणार ना. मुंबईचे तर लोक खेळले येणार नाही परचेस करायला. जसं मार्केटचा एरिया चेंज होतोय, व्हॉट आय से यू हिअर, व्हॉट एव्हर हॅव चेंज द मार्केट एरिया लोकेशन, दॅट बायर अँड सेलर ऑल्सो चेंज. लोकल मार्केटला लिमिटेशन्स आहे. तिथे लिमिटेडच गुड्स मिळणार. खेडमध्ये तुम्ही ब्रँडेड मोबाईल, तुम्ही लावाचे लॅपटॉप असं तुम्हाला नाही मिळणार ना. नाही देते कदाचित, ऑनलाईन शॉपिंगमुळे सोपं झालंय सगळं. पण ह्या मार्केटला लगेच घेत गेलात आणि लगेच नाही मिळणार तुम्हाला. म्हणजे तुम्हाला एकतर चिपळूणला जावं लागतं, रत्नागिरीला, किंवा शेवटचा ऑप्शन मग मुंबई, किंवा तुम्हाला फोर व्हीलर घ्यायची एखादे. तर एकतर आपण चिपळूण, रत्नागिरी अशा प्लेसला जातो. म्हणजे तिथे फार व्हरायटी असतात असं नाही. रेग्युलर मारुती सारखी कंपनी असते, किंवा रत्नागिरीला बऱ्यापैकी मार्केट आहे. पण ते जर तुम्ही मुंबईला गेलात तर तुम्हाला सगळ्या टाईपच्या कार मिळतात तिथे. ते मार्केट नॅशनल पण आहे. अगदी फेरारी सारखी कार सुद्धा तुम्हाला मुंबईत डिलिव्हरी त्याची मिळू शकते. बिकॉज मुंबई इज अ इंटरनॅशनल मार्केट. मुंबई सगळंच आहे. लोकलही त्यात आहे, नॅशनल आहे त्यात, आणि इंटरनॅशनल पण आहे. अँड दॅट मार्केट इज एक्सपांडिंग. आवर need is our change, that market is change. कोणती गुड्स घ्यायचे तुम्ही ठरवला, समजा मुंबईत गेला तर तुम्हाला इझिली यू कॅन बाय दॅट गुड्स बिकॉज दिस मार्केट इज इंटरनॅशनल. देर इज नो एनी प्रॉब्लेम टू बाय एनी कमोडिटी. देर इज जस्ट रिक्वायरमेंट इज व्हॉट there is just money in your pocket. tumcha pocket madhe money pahije fakt. clear. and whatever how you requirements, that requirement fulfill by international market. And there is a never be comparison between that local, international and international and international market, because whatever you not found in local market, that all found in international markets. Ata Mumbai madhe mi kai jast asa firlo nahi jasa mi Pune devda firlo ahe tasa. Par Mumbai madhla mall culture khup vegla ahe. In Mumbai, there is a world-class level malls. In Mumbai, madhe jagatle ja goods ahet, agdi diamond, jewelries, branded clothes, smartphones, all electronics, electrics, cloth, all type of world class level home appliances. I think clear that is now world class level home appliances. Munun foreign cha lokanna sudha India cha attraction ahe, pan Mumbai cha attraction tyachya peksha jast hai.
आणि इंडियातल्या लोकांना सुद्धा मुंबईचं अट्रॅक्शन जास्त आहे. आणि कोकणातल्या लोकांना तर सगळ्याच्या त्याच्या अगोदरपासून आधीच आहे. आधी ब्रिटिश रूल, अगदी ब्रिटिश रूल पासून कोकणातली लोक मुंबईला कनेक्ट आहेत ऍज अ पर्पज ऑफ जॉब अँड ऑल. When Britishers come also in India, they also purposefully develop to the Mumbai. जेव्हा ब्रिटिशर्स सुद्धा इंडियामध्ये आले होते तर त्यांनी पर्पजफुली मुंबईची मार्केट डेव्हलप केली. पहिली एक मुंबईमध्ये एक देवी होती, आय डोंट नो काय ना, मुंबा देवी काहीतरी आहे. एक साधा एरिया होता तो, हा मुंबा देवी राईट. तर हे सेवन आयलंड सिटी होती. आय एम राईट वेदर आय रॉंग यू करेक्ट मी इमिडिएटली. बेटांचं शहर अशी ओळख अजूनही मुंबईची आहे. येस सेवन आयलंड सिटी असं म्हणतात त्याला. आणि मुंबईत पाणी का भरतं तर ती सेवन आयलंड सिटी आहे. आपण सगळीकडे भराव टाकून मुंबई उभा केली आहे. जर तुम्ही ओल्ड जॉग्राफिकल पिक्चर बघितलं, त्याचं सॅटेलाइट पिक्चर आहे बघा ओल्ड, तर सेवन आयलंड्स आहेत ते मुंबईचे सगळे जोडलेले आहेत. मुंबई डिस्ट्रिक्ट आणि मुंबई उपनगर डिस्ट्रिक्ट असे दोन डिस्ट्रिक्ट मध्ये मुंबई आहे. And 1 crore something 28 lakh population of Mumbai. एवढी साधारणची पॉप्युलेशन आहे मुंबईची. आणि मग या सगळ्यांना कॅरी करताना म्युनिसिपल कॉर्पोरेशनला काय होत असेल? तिथलं सोडा, आपलं केड मधलं कॉर्पोरेशनच्या उन्हाळ्याच्या दिवसात काय हाल होतात पाणी सप्लाय करताना? त्यांना तर एवढ्या लोकांना वॉटर सप्लाय करायचं. असू दे, दॅट इज अनदर पार्ट. आपण मार्केट बद्दल बोलत होतो. तिथं वर्ल्ड क्लास लेवलचे सगळे इक्विपमेंट्स आपल्याला अवेलेबल होतात. दॅट इज अ मार्केट, इज इंटरनॅशनल मार्केट. कोणत्याही बिझनेस साठी लागणारं मटेरियल हे मुंबईमध्ये तुम्हाला मिळू शकतं. एक मुंबईमध्ये जर अवेलेबल नसेल तर त्या कंपनीचं ऑफिस 100% मुंबईमध्ये असत. इंडियातल्या मोस्ट ऑफ द बिझनेस जे सगळे आहेत त्या सगळ्यांचं एक तरी ऑफिस मुंबईला असत. दे ओपन वन ऑफिसेस इन मुंबई. आता त्यांना माहिती आहे ना की इथं डायरेक्ट आपण कस्टमरला कनेक्ट होतोय. सो येस दॅट प्लेस बेस ऑफ द मार्केट, लोकल मार्केट. येस खेड अंडर कम टू द लोकल मार्केट, चिपळूण ऑल्सो लोकल, रत्नागिरी बिटवीन येईल लोकल आणि नॅशनलच्या मध्ये. बाकी रत्नागिरीला सुद्धा लोकल मार्केटच म्हणावं लागेल. कोल्हापूरला थोडं म्हणता येईल, लिटल बिट म्हणू शकू आपण. कोल्हापूर सिटी वी कॅन बी से द लिटल बिट, नाही नॅशनल मार्केट एवढं नाहीये. हा पुण्याला आपण नॅशनल मार्केट नक्की म्हणू शकतो आणि मुंबईला तर नॅशनलही म्हणता येईल आणि इंटरनॅशनल मार्केट ऑल्सो वी कॅन कॉल्ड. अरे अंडरस्टँड दॅट थ्री मार्केट्स, येस प्लीज. ओके नाउ नेक्स्ट ऑन द बेसिस ऑफ टाइम पीरियड, दिस इज अ येस इन साइड स्क्रीन हियर शोइंग सम वेजिटेबल्स आय शो यू हियर वेदर आय कॅरी टू द पिक्चर्स फॉर मेकिंग पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन. आय मेनी टाइम टोल्ड यू दॅट ऑल प्रेझेंटेशन आय मेड माय सेल्फ. आय एम नॉट सेइंग दॅट आय एम
खूप इंटेलिजंट आहे असं म्हणून नाही सांगतोय, पण मला एकच सांगायचं असतं की याचं आणि याचं बऱ्याच वेळा कनेक्शन असतं या पिक्चरचं. तर साईडला मी व्हेजिटेबलचं पिक्चर घेतलं आहे. तर हे कशामध्ये येतात? व्हेरी शॉर्ट पिरियड. आता याची डिमांड खूप वाढली म्हणजे सप्लाय लगेच नाही वाढवता येत तुम्हाला, म्हणून ह्याला शॉर्ट पिरियड मार्क म्हटलंय. तुमच्या लक्षात अजून नाही आलेलं मी तुम्हाला काय बोलतोय ते. हे स्टोअर लॉंग टाइम करता येत नाही, प्रोडक्ट झाल्यानंतर तयार. समजा गोबी आहे तर तो 10 ते 15 दिवस राहील चांगला, हे जास्त सांगितलं तरी सुद्धा. 10 days ओव्हर हे जास्त तरी पण. किंवा हे गाजर असेल, पण याच्या प्रोडक्शनला टाइम लागतो खूप सारा. येस, दे आर द परिशेबल नेचर, म्हणून त्याला शॉर्ट पिरियड म्हटलंय. आणि याचा सप्लाय लगेच नाही वाढवता येत. जर साधं हे प्रोडक्शन गाजराचे घ्यायचं म्हणलं तरी तुम्हाला साधारण कमीत कमी 60 to 65 days रिक्वायर. हा फ्लावरचं प्रोडक्शन घ्यायचं म्हणलं तरी तुम्हाला मिनिमम पेस्टिसाइड काय काय फार्मर वापरतात झाले तरी सुद्धा तुम्हाला 45 to 50 days लागतात, म्हणून याला व्हेरी शॉर्ट पिरियड म्हटलंय. तुम्हाला सर व्हेरी शॉर्ट तर 45 days जास्त नाही लगे होत. अरे पण ते प्रोडक्शन व्हायला ते वेळ लागणार, पण जेव्हा मार्केटमध्ये ते किती दिवस राहते. आर यू अंडरस्टँड? प्रोडक्शन टाइम डिफरंट अँड सेल टाइम डिफरंट, नेव्हर बी मिसमॅच टू हिअर. प्रोडक्शन टाइम इज मोर अँड सेलिंग टाइम इज लेस. ऍग्रीकल्चर मध्ये हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. प्रोडक्शन करायलाच त्याला 40 ते 50 दिवस लागतात, पण एकदा करून झालं की पुढच्या 10 दिवसात त्याचा कार्यक्रम व्हायला पाहिजे, नाहीतर त्याची व्हॅल्यू गेली. मग इन शॉर्ट रन म्हणून त्याच्या प्रायसेस वाढतात. लक्षात आलं का तुमच्या? म्हणून कोथिंबीरी गड्डीला जो आज रेट आहे तो अजून महिन्याने राहील असं नाही, कारण की 1 महिन्यात नवीन कोथिंबीर येऊ शकते. टोमॅटोला आज रेट आहे तो आज राहील असं नाही, 3.5 महिन्यानंतर नवीन टोमॅटो मार्केट येतात 90 days मध्ये. ओनियनला आज रेट आहे तो उद्या राहील असं नाही, उद्या म्हणजे म्हणण्यापेक्षा काही महिन्यानंतर, कारण की ओनियनला सुद्धा डेज जास्त लागतात, 90 days लागतात चांगला ओनियन क्वालिटीचा घ्यायचा असेल. खरं तर 120 days लागतात ऍक्च्युअल गुड प्रोडक्शन ऑफ ओनियन्स. हा, ओनियन तुम्ही चांगला स्टोअर ठेवू शकता, चांगली त्याची मेंटेनन्स ठेवला, स्वच्छ हवेत जर व्यवस्थित ठेवलं तर ते 2-3 महिने आरामात चांगलं राहतात. काही काही लोक 6-6 महिने ठेवतात, काय काय ते पेस्टिसाइड वापरतात माहित नाही त्याला, पण ठेवतात. इन शॉर्ट दॅट ऑल प्रोडक्ट इज व्हेरी शॉर्ट पिरियड लिव्ह इन मार्केट. पिरियड कल्टिवेशन पिरियड नका घेऊ होतो तुम्ही, हा सेल पिरियड लक्षात घ्या. आर यू अंडरस्टँड व्हॉट आय टेल यू? यू नो नेव्हर गो इन अ कल्टिवेशन पिरियड, यू गो टू द ऍक्च्युअल सेलिंग पिरियड ऑफ द दॅट प्रोडक्ट, म्हणून त्याला शॉर्ट पिरियड म्हणले. आर यू अंडरस्टँड? अदरवाइज व्हॉट इज अवर कन्फ्युजन? वी आर थिंक हिअर सो इट इज व्हेरी इझी, वी कॅन प्रोड्यूस मोर अँड सेल मोर. नो, नॉट ॲट ऑल. हिअर पिरियड इज व्हॉट? पिरियड ऑफ ऍक्च्युअल सेल, मीन्स प्रोडक्ट पिरियड मोर अँड सेलिंग पिरियड लेस, म्हणून त्याला व्हेरी शॉर्ट पिरियड म्हटलंय. क्लिअर? आता पुढची ही मार्केट कळत की पुढची ऑटोमॅटिक कळत जातात. आता तुम्ही सांगणार तिथून पुढे शॉर्ट पिरियड मार्केट, की जी मार्केट 1 वर्षाची असते. क्लिअर? देअर प्रोडक्शन पिरियड आय टोल्ड यू हिअर अप टू 1 year, दॅट कॅन बी ऍडजस्टमेंट इनपुट्स लाईक लेबर, त्या सगळ्यामध्ये तुम्ही बदल करू शकता. आणि हे मागाशी मी थोडस प्रोडक्ट सांगितलं, मला सांगा ह्याच्यात प्रोडक्शन पिरियड किती आहे आणि सेलिंग पिरियड किती आहे अशा प्रोडक्टचा, की दॅट प्रोडक्ट कम्स टू अप टू 1 year. What is, first tell me what is the product?
Where are the that period time can be little bit adjustment in inputs of labor and all. बोला बोला क्वेश्चन इज अंडरस्टैंड और नॉट स्टिल जो क्वेश्चन समझला असेल तर आंसर पण येईल. शुगर हे फॅक्ट शुगर काय प्रोडक्ट ऍग्रीकल्चर मधले प्रोडक्शन आहे इतकी एमरीस येत नाही. मला जरा शुगर शेतात तयार होते म्हणून No, you don't understand my question. Listen carefully, all of you. I say here, which product we produce in 1 year, up to 1 year, especially in agriculture? Yes, which products require 1 year for a production? I don't understand what type you, Kauri. ग्राउंडनट सर शेंगदाणे या ग्राउंडनट ग्राउंडनट नो मिल्क इज टोटली रॅंग आन्सर रॉंग आन्सर. येस भुईमुंग आपण म्हणतो ग्राउंडनट्स. ग्राउंडनटच्या प्रोडक्शन साठी कमीत कमी 120 days म्हणजे 4 months लागतात कमीत कमी. क्लिअर? तर ते अप 1 year प्रोडक्शन म्हणजे 4 year प्रोडक्शन आहे ते म्हणजे 4 months. येस ऑल फूड ग्रेन्स ऍब्सोल्युटली राईट ऑल फूड ग्रेन्स. तर त्यांचं अप 1 year मार्केट आहे. एकदा प्रोडक्शन झाल्यानंतर खरं तर ते 12 महिन्यात पुढचं सेल व्हायला पाहिजे आणि कन्झम्पशन पण झालं पाहिजे. चांगल्या क्वालिटीने टिकवून ठेवलं तर ते राहतं चांगलं. आपण आता फूड ग्रेन्स घेतो ना की फार्मर्स लावलेलं फूड ग्रेन्स असतो ते आपण घेतो. ओनियन नो नॉट नॉट ॲट ऑल. ओनियन कम्स टू द व्हेरी शॉर्ट टर्म मार्केट. दॅट व्हीट अँड ऑल हॅव कम्स टू द शॉर्ट पिरियड मार्केट बिकॉज प्रोड्युसिंग पिरियड इज 120 days टू 130 days. त्यांचा पिरियड हा 120 ते 130 दिवसाचा साधारणतः काही असा तर 180 पण आहे. व्हीटला 150 days पण लागतात चांगल्या क्वालिटीच्या व्हीट साठी. ज्वार बाजरा याला तर 180 days पण लागतात 180. येस सो पल्सेस या ऍब्सोल्युटली राईट पल्सेस दॅट ऑल कम्स टू द शॉर्ट पिरियड मार्केट. काय काय त्यांचा पिरियड प्रोडक्शन पिरियड लेस आहे आणि कन्झम्पशन पिरियड मोर आहे. थोडा प्रोडक्शन आपण इथं कोणत्या लक्षात ठेवायचं आहे प्रोडक्शन पिरियडशी आपला इश्यू नाही इथं. कन्झम्पशन पिरियड ते प्रोड्यूस केल्यानंतर 1 वर्षाच्या आत त्याचं कन्झम्पशन झालं पाहिजे. म्हणून बघा आपण दरवर्षी फूड ग्रेन्स देतो आणि आपले
कम्स टू द समर सीजन तोपर्यंत लगेच ते फूडग्रेन संपतात. हा या वर्षी फूडग्रेन दुसऱ्या वर्षी ठेवायला हरकत नाही, ठेवतो बरेच लोक, आपण ठेवतो तसं काही नाही, पण त्याची क्वालिटी एवढी नाही राहत बघा तुम्ही. हा काही ऍग्रिकल्चर प्रोडक्ट एक्सेप्शन आहेत त्याच्यामध्ये की राईसची क्वालिटी टिकून राहते बऱ्यापैकी. आर यू अंडरस्टँड दॅट पिरियड ऑफ दॅट प्रोडक्शन? आय कंटिन्युअसली फोकस ऑन नॉट ऑन प्रोडक्शन पिरियड, आय फोकस ऑन कन्झम्पशन पिरियड. आणि मग असं तो कन्झम्पशन पिरियड किती होता? 8-10 दिवसात तुमचं कन्झम्पशन झालं पाहिजे त्या प्रोडक्टचं घेतल्यानंतर, म्हणून ते फ्यू वीक्स म्हणलं होतं त्याला. मला सांगा मँगो कोणत्या पिरियड मध्ये तू याच्यात? व्हेरी शॉर्ट मध्ये टाकणार की शॉर्ट मध्ये टाकणार? येस, ऍब्सोल्युटली राईट. मँगो कम्स टू द शॉर्ट पिरियड. येस, ऍब्सोल्युटली राईट. बिकॉज एकतर पहिली गोष्ट, पण अजून जर डीप मध्ये गेलात तर तो पुढच्या पिरियड मध्ये येईल खरं तर ऍक्च्युअली, कारण की मँगोचा सप्लाय सुद्धा वाढवता येणार नाही जरी नेक्स्ट इयरला वेटिंग केली तरी. नवीन झाड लावायला किती वेळ लागतील सांग आता परत. अगेन यू कन्फ्यूज देन. इफ यू वॉन्ट ऍक्च्युअली राईज प्रोडक्शन, व्हेरी शॉर्ट मध्ये तुम्ही कोथिंबीरच्या आधाची लावून वाढवू शकता. जसं मला सांगितले डेज, शॉर्ट पिरियड मध्ये तुम्हाला चान्स आहे व्हीटचं प्रोडक्शन वाढवायला. मग मँगोचं प्रोडक्शन कसं वाढवणार? वाढतं ते नो. येस, ऍब्सोल्युटली मँगो शॉर्ट पिरियड मध्ये येणार नाही, कॅन्सल. दॅट इज द रिझन आय आस्क यू, हाऊ मेनी इयर्स रिक्वायर कम्स टू द न्यू मांगे, सॉरी यू वॉन्ट ऍडिशनल सप्लाय. समजा 100 मँगो सप्लाय करता आणि तुम्हाला वाटतं नाही मला 500 सप्लाय करायचं, तर त्या 100 झाडाला तर काय डायरेक्ट 500 येणार नाही काही केलं. फार तर 120-150 होती, 100 तर होणार नाही. मँगोज कल्टिवेशन करावं लागतं, न्यू ट्रीप आणि मग वर्ष एवढे वर्ष लागतात, 7-8 इयर्स. तुमच्या घरी झाड आहेत मृन्मयी? नाही मला तर नाही माहिती. आमच्या घाटावरचं इकडे वेगळं आहे जरा बरस. झाड सारखीच हो, प्रोडक्शन पिरियड वेगवेगळे आहेत जरा थोडे. येस, मृन्मयी इज रिप्लाइंग 7-8 इयर्स, इज इट ऑल एक्सेप्टेड? थोडस जनरल नॉलेज वर नका बोलू, थोडे एक्सपिरियन्स बेस बोला. त्यांच्याकडे आंब्याची खरंच झाड आहेत लावले आहेत, त्यांनी जरा आन्सर परफेक्ट द्या. येस, मयुरी गिव्हिंग आन्सर इज परफेक्ट, 5 इयर्स. येस, 5-7 वर्ष कमीत कमी. म्हणजे मग आता मँगोला कोणत्या पिरियड मध्ये टाकणार तुम्ही प्रोडक्शन पिरियड बेसवर? व्हेरी लॉंग मध्ये येईल. येस, ऍब्सोल्युटली. इकडे व्हेरी शॉर्ट मध्ये आपण कोथिंबीर लावू शकतो, शॉर्ट पिरियड मध्ये आपण व्हीट मध्ये थोडा चेंज करू शकतो, ज्यादाचे लेबर ज्यादाचे पेस्टिसाइड वापरून वीटचं प्रोडक्शन थोडं वाढवू शकतो. क्लिअर? बट व्हाईस वर्सा इन मँगो इज कम्स टू द लॉंग पिरियड मार्केट. सो आय होप यू अंडरस्टँड दॅट बोथ पिरियड्स, व्हेरी शॉर्ट पिरियड मार्केट अँड शॉर्ट पिरियड मार्केट. अनदर टाइप्स ऑफ मार्केट इज ऑन युअर स्क्रीन. दिस इज अ लॉंग पिरियड मार्केट.
आता लॉन्ग पीरियड कशाला म्हणायचं ते पहिले समजून घ्या. दॅट पीरियड ऑफ टाइम विच इज ऑल फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन अँड कॉस्ट आर व्हेरिएबल्स. म्हणजे या मार्केटमध्ये तुम्ही प्रोडक्शन फॅक्टरला चेंज करू शकता. यू हॅव वेल कंट्रोल. इन कन्क्लुजन इज व्हॉट? यू आर वेल कंट्रोल ऑन दॅट प्रोडक्शन गुड्स. इन द लॉन्ग टर्म फर्म्स आर एबल टू ऍडजस्ट ऑल कॉस्ट. लॉन्ग टर्म मध्ये तुम्ही सगळ्या कॉस्ट ऍडजस्ट करू शकता. अँड इट इज फॉर अ फ्यू इयर्स, जनरली अप टू अ 5 इयर्स, 5 वर्षापर्यंत तुम्हाला प्रोडक्शनला याच्यामध्ये चान्स आहे. असे कोणते प्रोडक्ट आहेत? येस, टू व्हीलर, फोर व्हीलर्स. एकतर ते परिशेबल नाहीये पहिले, एक आणि येस दे कॅन प्रोड्यूस इन लॉंग पिरियड ऑर देर इज नो एनी इश्यू. आता फोर व्हीलरचा सेल झाला नाही म्हणून काय टेन्शन नाही, गोडाऊनला टाकून देऊ त्यांनी. काही जणांचं प्रोडक्शन स्टॉप केलं त्यांनी. What I tell you here, where the few product to them, they have well control on its supply chain. काही प्रोडक्टचा त्याच्या सप्लाय वरती पूर्ण कंट्रोल आहे. And just yes, you give also answer. Yes, all home appliances. स्वयंपाकाची शेगडी असेल, रेफ्रिजरेटर असेल, भांडी असतील, सगळी सगळी सगळी, ऑल कुकर, मिक्सर, ग्राइंडर एक्सेट्रा, ऑल ऑल ऑल. ओव्हन असेल. सो इट कॅन बी प्रोड्युस्ड. तो प्लांटची साईज आपण वाढवू शकतो. Long period. Metal things, yes, absolutely right. And we can produce more. Clear? किंवा काही मशीनरीज असतात त्या 5-5 वर्ष तयार करायला लागतं त्याला. आता आपलं इंडिया बरोबर इंडिया फ्रान्स डील झालंय, राफायल डील झाला आपण म्हणतो राफायल, तर ते व्हेरी लॉंग पिरियड मध्ये आहे. एका वर्षात ती डील पूर्ण होत नाही. अगदी 2030 पर्यंत ती डील चालणार आहे. म्हणजे ते बनवायला खूप इयर लागतात. किंवा काही मिशन असतात की मार्स मिशन, मून मिशन जे आहे ना आपले, त्या लॉंग टर्म होत्या खरं तर. आणि काही त्याच्यापेक्षा लॉंग आहेत, त्याला आपण म्हणतो व्हेरी लॉंग पिरियड. दॅट पिरियड इज प्रोडक्शन टाइम दॅट इज अ लॉंग, दॅट ऑल इनपुट्स आर व्हेरिएबल. आता हा जो नॅशनल हायवे सुरू आहे तर दोन्ही मध्ये पण येतो, येतो लॉंग मध्ये पण येतो आणि व्हेरी लॉंग पिरियड मध्ये पण येतोय. येस, कन्स्ट्रक्शन स्पेशली. आता हा सुद्धा मार्केटच आहे. हा सुद्धा एक रोड कन्स्ट्रक्शन. हो, पहिलं गव्हर्नमेंटकडे होतं त्याच्यामुळे प्रोडक्शन सगळे गव्हर्नमेंटकडेच होतं ते. आता काय त्याचे टेंडर इश्यू होता. सो कन्स्ट्रक्ट टू रोड्स. मध्ये मध्ये एक जम्मू काश्मीर मध्ये एक टनेल ओपन केलं ना, समथिंग 10-12 किलोमीटर, आणि त्याचं वर्क 13 इयर्स सुरू होतं. आय एम राईट, आय एम रॉंग, रॉंग इज देन करेक्ट मी. 13 वर्ष त्याचं काम सुरू होतं एका टनेलचं. प्रत्येक कशाला पाहिजे. कोकण रेल्वेचा प्रोजेक्ट किती खूप वर्ष सुरू होता. आणि अगदी सरदार सरोवर प्रोजेक्ट जो लास्ट 3 इयर्स बिफोर नरेंद्र मोदी यांनी फायनली तो प्रोजेक्ट पूर्ण केला त्यांच्या गव्हर्नमेंटमध्ये, तो प्रोजेक्ट काय म्हणतो आपण, इनॉग्रेशन पंडित जवाहरलाल नेहरूने केलं होतं. तर 60 इयर प्रोजेक्ट चालला तो, 60 इयर्स.
सो व्हेरी लॉन्ग पीरियड हे खूपच लांब झाले है ना. सो येस दैट ऑल पीरियड्स इम्पैक्ट ऑन मार्केट. या सगळ्याचा मार्केट वरती खूप सारा इम्पैक्ट होत असतो. क्लियर. एंड मार्केट कैन बी चेंज. सगळ्यामुळे मार्केट सुद्धा बदलते. येस कोयना डैम ऑल्सो समथिंग 16-20 इयर त्याचं पण काम चालू होतं. तुम्ही बघितलंय बऱ्याच जण आपली टूर पण गेली होती किंवा तुम्ही पण पर्सनली बऱ्याच लोकांनी विजिट केलेला. क्लियर. सो दिस इज ऑल इज अ क्लासिफिकेशन ऑफ मार्केट ऑन द बेसिस ऑफ टाइम पीरियड. जस्ट आय फोकस टू हियर दॅट इज द सेकंड क्लासिफिकेशन. फर्स्ट इज द प्लेस. अंडर प्लेस वी लर्न local, national and international, and just we learn here on the basis of time. Very short period, long and very long. Clear. I hope you understand. Next week we meet same lecture and we then continue next topic. And you also never forget that our test conducted 25 marks and there is a chapter 3A demand and chapter 3B for elasticity of demand. Now today I am stop here. Type your name. I copy your presenting. And now I leave here. Okay. Bye. Goodbye. Have a nice day.